नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुंबई शहर व मुंबई उपनगराविषयी माहिती. याच्या आधी आपण ही सिरीज सुरूच केली होती जिल्ह्याची, सगळ्याच जिल्ह्याचे जेवढे जिल्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, तर सगळ्या जिल्ह्याची आपण वन बाय वन माहिती घेऊन येत आहोत. मित्रांनो, याच्या आधी आपण 4-5 व्हिडिओ बघितलेले होते 4-5 जिल्ह्याचे, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर व मुंबई उपनगर याची माहिती बघणार आहोत, आणि असेच आपले पूर्ण होतपर्यंत महाराष्ट्राचे जिल्हे अशी ही सिरीज सुरू ठेवणार आहोत मित्रांनो. त्याच्यामुळे ही जी सिरीज आहे ही तुम्ही नक्की बघा मित्रांनो, कारण की जेव्हा जेव्हा आपल्या जिल्हा परिषदच्या एक्झाम म्हणा आणि कुठल्याही एक्झाम जरी असला, तर ते थेंबे थेंबे तळे साचे जसं असं म्हटलं जातं, तर आपण थोडं थोडं जर प्रत्येक जिल्ह्याची जर माहिती बघितली तर आपलं ज्ञान, आपला जो अभ्यास आहे तो जास्त होऊन जाणार. म्हणजे थोडा थोडा अभ्यास करायचा आणि जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला, ठीक आहे. चला तर सुरुवात करूया मित्रांनो. सुरुवात करायच्या आधी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, आणि त्या बाजूनी सबस्क्राईब बटन जिथे असते त्याच्या बाजूने एक बेल आयकन दिसते तुम्हाला, बेल बटन दिसते, तिथे क्लिक करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर 7वी ते 12वीपर्यंत मराठी माध्यमातली पुस्तकांची PDF हवी असल्यास ती सुद्धा माझ्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार. तिथून तुम्ही, तुम्हाला जर हवे असल्यास तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अभ्यासा, ठीक आहे. चला तर सुरुवात करूया मित्रांनो मुंबई शहर व मुंबई उपनगर याच्या माहितीसाठी. बघा हा महाराष्ट्राचा मॅप आहे, मी झूम करते तुम्हाला दिसत नसेल तर. तर आपलं मुंबई कुठे आहे तर बघा, हे जे दिसत आहे तुम्हाला मित्रांनो छोटंसं, हे मुंबई आहे, ठीक आहे. तिथेच मुंबई उपनगर वरच्या साईडला आणि या साईडला जे आहे ते मुंबई शहर आहे मित्रांनो, आणि अगदी अरबी समुद्राला लागलेलं हे शहर आहे मित्रांनो. हे तुम्ही लक्षात ठेवायच्या, आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम भागाकडे ही मुंबई वसलेली आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, मुंबई हे नाव कसं पडलेलं आहे या शहराला, तर मुंबई नाव मुंबा आणि आई, म्हणजे मुंबा जी आहे, मुंबा देवी, ती मुंबईची देवी आहे, आणि त्या देवीला आई म्हटलं जातं. मुंबा आणि आई या दोन शब्दावरून मित्रांनो हे मुंबई हे नाव पडलेलं आहे या शहराला, या ठिकाणाला, ठीक आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याचबरोबर मुंबई ही 7 बेटावर वसलेली आहे असं म्हटलं जातं. इथे 7 बेटांमुळे मिळून ही मुंबई तयार झालेली आहे मित्रांनो. मुंबई ही 7 बेटांवर वसलेली आहे. तर ते 7 बेटे कुठली मित्रांनो, तर ते 7 बेटे आहे. पहिलं आहे कुलाबा, नंतर आहे लहान कुलाबा, नंतर आहे माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल. हे जे 7 बेटे आहे मित्रांनो, यामुळे हे 7 बेटे मिळून या बेटावर मुंबई बसलेली आहे मित्रांनो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. जेव्हा ही मुंबई 7 बेटावर बसलेली आहे असं म्हटलं जातं, तर ही जी मुंबई आहे मित्रांनो, तर या मुंबईमध्ये अगदी पाषाण युगापासूनच येथे वस्ती असल्याचे पुरावे देखील आहे. हे सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवायचे, या ठिकाणी अगदी पाषाण युगापासून वस्ती असल्याचे पुरावे सुद्धा मिळालेले आहे. त्याचबरोबर मुंबईचा विकास खऱ्या अर्थाने कधी झालेला होता किंवा कोणी केलेला होता मित्रांनो, असं मानलं जातं की मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास हा ब्रिटिशांनीच केलेला होता असं म्हटलं जातं मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, पोर्तुगीजांनी मुंबईला काय नाव दिलेले होते तर बॉम्बे. बघा, पोर्तुगीज आले होते तर तेव्हा त्यांनी मुंबईला बॉम्बे असे नाव दिलेले होते, आणि जेव्हा इंग्रज आले होते तर इंग्रजांनी काय केलेलं होतं की बॉम्बे हे असं मुंबईला नाव दिलेलं होतं. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, जेव्हा आपली स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती तर तेव्हा जेव्हा भारतीयांचा ब्रिटिशाविरुद्ध भारतीय जनतेचा लढा सुरू झाला स्वातंत्र्याचा, त्यावेळी सगळ्या चळवळीचा केंद्रबिंदू म्हणजेच केंद्र मुंबईचे होतं. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं, कारण की सगळ्या जेवढ्या जेवढ्या चळवळी झाल्या तेवढ्या चळवळीचं केंद्र हे मुंबईच होतं. हे सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तर त्या स्वातंत्र्यानंतर मुंबई राज्य बनलं, तर मुंबई राज्याची राजधानी ही सुद्धा मुंबईच बनलेली होती. ही सुद्धा तुम्ही माहिती एक्स्ट्राची लक्षात ठेवू शकता. नंतर काय झालं मित्रांनो, बघा 1955 मध्ये काय झालं
तर मुंबई राज्याची पुनर्रचना होऊन महाराष्ट्र व गुजरात मध्ये असे त्यांचे विभाजन करण्यात आले. हे मुंबई राज्य होतं, तर त्या राज्याची पुनर्रचना झाली 1955 मध्ये. तर त्या पुनर्रचनेमध्ये महाराष्ट्र व गुजरात असे दोन भाग करण्यात आलेले होते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं. 1955 ला त्यावेळी मित्रांनो मुंबई शहर हे स्वायत्त शहर करावे ही अशीही मागणी जोर धरून आलेली होती. काय तर मुंबई शहर हे स्वायत्त शहर करावे अशी मागणी झालेली होती. पण काय झालं, संयुक्त महाराष्ट्र समिती होती, तर त्या समितीने मुंबईची मागणी लावून धरली. कशासाठी? तर आपल्या ती समितीने मुंबईची मागणी याच्यासाठी धरून लावली की ती मुंबई जी आहे ती आपल्या महाराष्ट्रात यायला हवी म्हणून. ठीक आहे. तर त्यावेळी मोठी चळवळ सुरू झाली आणि त्या चळवळीमध्ये मित्रांनो 105 लोकांना आपला जीव गमवावा लागला, प्राण द्यावे लागले. मित्रांनो हे 105 लोक हुतात्म झाले हे सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवायची आहे. नंतर जेव्हा 1 मे 1960 मित्रांनो या सगळ्या चळवळीनंतर एवढ्या लोकांना प्राण गमवावे लागले, त्यानंतर काय झालं तर आपल्याला महाराष्ट्र आपली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि मुंबई ही आपल्या महाराष्ट्रात आलेली होती, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ही माहिती महत्त्वाची आहे. मित्रांनो बघा 19व्या शतकात काय झालं, तर मुंबईची आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती झालेली होती. कोणत्या शतकात? 19व्या शतकात तेव्हा मुंबईची आर्थिक व शैक्षणिक अत्यंत प्रगती झालेली होती. आणि 19व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीचा पाया सुद्धा मुंबईतच, जसं मी सांगितलेलंच होतं की मुंबई चळवळीचा केंद्रबिंदू होतं, तर 19व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला ही सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवायची आहे. त्याच्यामुळे आपली जी मुंबई आहे ती अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो याचा इतिहास म्हणा, याचं पर्यटन, याचे जे राजकारण आहे, हे सगळी माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर मुंबई येते कोळेवस बघा, त्याचबरोबर मुंबई येते कोळी व सोमवंशीय हे लोक मित्रांनो मराठी भाषेच्या जमातीचे मूळ वास्तव्य होते. कोणाकोणाची मुंबईमध्ये कोळी व सोमवंशीय जे क्षत्रिय लोक होते त्यांचे मित्रांनो मराठी या भाषेच्या जमातीचे हे मूळ वास्तव्य कुठे होते, तर मुंबई येथेच होते कोळी व सोमवंशीय लोकांचे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं, ही सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. मित्रांनो आता आपण थोडे फॅक्च्युअल डेटा बघूया मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांबद्दल, म्हणजे त्याचं क्षेत्रफळ, त्याचं लोकसंख्या वगैरे. ठीक आहे, बघा सगळ्यात आधी आपण बघूया मुंबई शहर. बघा तर मुंबई शहराचं क्षेत्रफळ किती आहे, तर मुंबई शहर जिल्हा याचं क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो 157 चौरस किलोमीटर हे मुंबई शहराचं क्षेत्रफळ आहे. अत्यंत कमी क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, या क्षेत्रफळाच्या मानाने याची लोकसंख्या खूप जास्त आहे मित्रांनो. घनदाट लोकसंख्या इथे मुंबई या शहरामध्ये आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर एकूण लोकसंख्या किती आहे या शहराची, 157 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे या शहराचं, या ठिकाणाचं, आणि इथे लोकसंख्या किती आहे 157 चौरस किमीच्या मानाने बघा, तर एकूण लोकसंख्या आहे मुंबई शहर 31,45,966 ही लोकसंख्या आहे मित्रांनो मुंबई शहराची. ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो मुंबई शहराचं पुरुष व महिला प्रमाण किती आहे, म्हणजेच काय मित्रांनो, तर दर 1000 पुरुषामागे एकूण किती महिला आहेत, तर खूप कमी महिला आहेत मित्रांनो. जर दर 1000 पुरुषामागे फक्त 838 महिला आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नंतर बघूया मित्रांनो साक्षरता बघूया मुंबई शहराची, तर एकूण साक्षरता मुंबई शहराची किती टक्के आहेत मित्रांनो, तर 84.48% ही मुंबई शहराची साक्षरता आहे. आणि त्याच्याच बरोबर मुंबई शहराचं मुख्यालय कुठे आहे, तर ते सुद्धा मुंबई हेच हे या मुंबई शहराचं मुख्यालय आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बघा तर या मुंबई शहरामध्ये तालुके आहेत का, या जिल्ह्यात जे मुंबईचा जिल्हा आहे मुंबई शहर जिल्हा, तर याच्यामध्ये मित्रांनो हा महत्त्वाचा पॉईंट आहे, तर या जिल्ह्यामध्ये मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुके नाहीत, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. जसे मी सांगितलेलंच होतं की 7 बेटांमिळून ही जी मुंबई आहे हे 7 बेटावर वसलेली आहे, तर ते मुंबई, माझगाव, परळ, वरळी, माहीम, छोटा कुलाबा, धाकटा म्हणजे मोठ, ठीक आहे, छोटा कुलाब, मोठा कुलाबा आणि छोटा कुलाबा, धाकटा म्हणजे हे जे 7 बेटे आहेत मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचे आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याचबरोबर मुंबई हे शहर मित्रांनो, जसं मी आत्ता सांगितलेलं होतं की मुंबई हे शहर क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा आणि सर्वात दाट लोकसंख्येचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो, ही सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, त्या
त्याचबरोबर मित्रांनो, हा जो जिल्हा आहे मुंबई शहर जिल्हा, हा कोकण विभागात येतो हे तर माहीतच आहे. आणि त्याचबरोबर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही, हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, ठीक आहे. तर आता 36 जिल्हे आहेत, तर आपल्याला एक्झाममध्ये जर प्रश्न आला की आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषदा आहेत, तर आपण 36 उत्तर टिक करून येतो. पण हे 36 नाही आहे मित्रांनो, कारण की मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे सध्या 34 जिल्हा परिषदा आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो, ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघा, त्याचबरोबर मुंबई हे विषुववृत्तीय प्रदेशात आहे, विषुववृत्तीय प्रदेशात आहे आणि अरबी समुद्राला लागलेला आहे. त्याच्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवण्यास येतात. तर आर्द्र आणि शुष्क हवामान इथे अनुभवायला मिळते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. नंतर बघा या मुंबई शहराची विशेष माहिती. इथे बरेचसे महत्त्वाचे ठिकाण आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता. बघा इथे विशेष माहितीमध्ये आणि विशेष माहिती आणि पर्यटन बघा. तर प्रेक्षणीय स्थळे, तर गेटवे ऑफ इंडिया इथे आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी म्युझियम, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमसुद्धा म्हटलं जातं, हे सुद्धा मुंबई शहर इथेच आहे. त्याचबरोबर मलबार हिल, नेहरू उद्यान महत्त्वाचं आहे. हँगिंग गार्डनसुद्धा अत्यंत प्रसिद्ध आहे, जे मुंबईमध्ये आहे. तारापोरवाल मत्स्यालय हे सुद्धा महत्त्वाचं ठिकाण आहे मित्रांनो, एक्झाममध्ये विचारलं जातं. त्याचबरोबर जहांगीर आर्ट गॅलरी, गिरगाव दादर, जुहू चौपाट्यासुद्धा येथे आहेत आणि हुतात्मा स्मारकसुद्धा याच ठिकाणी आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तर मुंबई हे जे आहेत मित्रांनो, हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण मुंबईतील मनोरंजन, ही मुंबई जी आहे ते मनोरंजन व्यवसायासाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. आणि या मनोरंजन व्यवसायामुळे इथे लोकांना खूप रोजगार पुरविला जातो मित्रांनो, व्यवसाय पुरवला जातो, हे म्हणून हे भारतातलं प्रमुख शहर आहे. त्याचबरोबर दूरचित्रवाहिन्यासुद्धा, चित्रपट व्यवसाय म्हणजे फिल्म इंडस्ट्रीसुद्धा तिथेच आहे, ही सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवू शकता आणि महत्त्वाचं आहे, ठीक आहे. बघा तर महत्त्वाची स्थळे बघूया मुंबई शहरातली. बघा तर मंत्रालय हे जे महत्त्वाचे ठिकाणे आहेत, महत्त्वाचे केंद्रे आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, कारण की आपल्याला आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या हे मुंबई आहे, मुंबई जे शहर आहे, मुंबई हे ठिकाण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा केंद्रबिंदू ठरलेला आहे मित्रांनो. ह्या मुंबईला आपल्या भारताची आर्थिक राजधानी सुद्धा म्हटलं जातं, त्याच्यामुळे या राजधानीची आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे, ठीक आहे. बघा तर मुंबई महत्त्वाची स्थळे बघूया. मंत्रालय आहे इथे, विधान भवन आहे, ऑगस्ट क्रांती मैदान सुद्धा आहे, सहारा व सांताक्रूज विमानतळ आहे आणि ब्रेबॉर्न व वानखेडे स्टेडियम सुद्धा आहे. भाभा अनुसंशोधन केंद्र आहे. त्याचबरोबर गोरेगाव येथील फिल्म सिटी, जसं मी सांगितलेलंच होतं की बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री इथे आहेत, ठीक आहे. त्याचबरोबर ट्रॉम्बे तेल शुद्धीकरण कारखाना, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. तेल शुद्धीकरण कारखाना, जे ट्रॉम्बे नावाचा तेल शुद्धीकरण कारखाना सुद्धा येथे आहे. आणि त्याचबरोबर बॉम्बे हाय खनिज तेलाची विहीर सुद्धा इथे आहेत आणि हे महत्त्वाचं आहे, एक्झाममध्ये विचारलं जातं. त्याचबरोबर ओबेरॉय आणि ताजमहल सारखी पंचतारांकित हॉटेल सुद्धा या मुंबईमध्ये आहेत. त्याचबरोबर SNDT विद्यापीठ, महिला विद्यापीठ या मुंबई येथे आहेत. ही सगळी जी स्थळे आहे मित्रांनो, महत्त्वाची स्थळे हे मुंबई येथे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जिजामाता उद्यान, प्राणी संग्रहालय, रेस कोर्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी, चैत्यभूमीवर त्याचे राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार आहेत. हे जे महत्त्वाचे स्थळे आहेत, ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जसं मी सांगितलेलंच आहे की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्याचबरोबर भारताची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईलाच ओळखलं जातं. त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र आहे ही मुंबई. त्याचबरोबर सुती उद्योगांचे देशातील सर्वात मोठे केंद्र ही मुंबईच आहे. त्याचबरोबर चित्रपट निर्मितीचे देशातील सर्वात मोठे केंद्र म्हणजे इथे फिल्म इंडस्ट्री आहे, हे सुद्धा महत्त्वाचं पॉईंट आहे. आणि देशातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेले शहर यासाठी हे सुद्धा प्रसिद्ध आहे. ही सगळी माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो, ठीक आहे. ही सगळी तुम्ही माहिती लक्षात ठेवायची आहे. जर आणखी जर सांगायचं झालं थोडीशी एक्स्ट्रा माहिती बघा. महानगर शासन, मुंबईचा कारभार ब्रू मुंबई महानगर नगरपालिका चालवते, हे तुम्हाला माहीत असेल, ठीक आहे. ब्रू मुंबई नगरपालिका ही चालवते मुंबईचा कारभार.
ठीक आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 14 प्रभागातील लोकांना निवडलेले 1227 बघा 227 नगरसेवक असतात हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर मुंबई शहर महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्यात विभागले गेलेले आहे हे माहीतच आहे. 227 इथे नगरसेवक असतात आणि हे जे शहर आहेत हे महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्यामध्ये विभागले गेलेले आहेत. आणि मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर किती असते तर मुंबईचे खासदार 6 असतात लोकसभेवर, ठीक आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेवर 36 आमदार असतात, ही सुद्धा तुम्ही माहिती एक्स्ट्राची लक्षात ठेवू शकता. लोकसभेवर 6 आणि विधानसभेवर 36 आमदार असतात मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची आहे माहिती. त्याचबरोबर जर न्याय यंत्रणा जर बघायची झाल्यास मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र जे आहेत ते महाराष्ट्र म्हणजे 2-3 राज्यांमधून बनलेले आहेत बघा. तर ते राज्य कोणकोणते, महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्रामध्ये कोणकोणते राज्य येतात, तर महाराष्ट्र, गोवा, दमन, दीव व नगर हवेली हे जे केंद्रशासित प्रदेश आहे हे सुद्धा आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. ही सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवायचे आहे. कोणकोणते, महाराष्ट्र, गोवा, दमन, दीव, नगर हवेली हे सगळ्या या सगळ्या राज्याचे म्हणा किंवा केंद्रशासित प्रदेशाचे न्यायालयाचे अधिकार क्षेत्र जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालय आहे. हे सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, सगळी माहिती लक्षात ठेवायची. त्याचबरोबर जर मुंबईतले बंदरे वाहतुकीसाठी कोणते प्रसिद्ध आहे मित्रांनो, बघा मुंबईतील बंदरे वाहतुकीसाठी कोणते कोणते प्रसिद्ध आहेत हे सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये जास्तीत जास्त रेल्वेच्या एक्झाममध्ये आणि कुठल्याही सेंट्रलच्या एक्झाम म्हणा किंवा स्टेटच्या एक्झाम मधा त्याच्यामध्ये विचारले जातात. बघा इथे जे एन पी टी वधावन हे नवीन आहे, वधावन आणि आणि मुंबई पोर्ट हे जे पोर्ट आहे मित्रांनो, हे जे बंदर आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं की JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे सुद्धा महत्त्वाचं बंदर आहे. आणि त्याचबरोबर जे मुंबई पोर्ट आहे, तर मुंबई पोर्ट हे भारताचे प्रथम क्रमांकाचे उत्तम नैसर्गिक बंदर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर कोणकोणते पोर्ट आहे आपल्या मुंबई येथे, JNPT, वधावन आणि मुंबई पोर्ट, ठीक आहे. हे 3 पोर्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. वधावन हे नवीन पोर्ट आहे, ठीक आहे. ही सगळी माहिती तुम्ही लक्षात ठेवायची मित्रांनो, कारण की ही माहिती आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जातं. बघा नंतर बघूया आपण मुंबई उपनगर, ते हा फॅक्च्युअल डेटा आहे, आपल्याला हा जो डेटा आहे हा लक्षात असायला पाहिजे. बघा तर मुंबई उपनगराचं क्षेत्रफळ किती आहेत जी मी आत्ता सांगितलेलं आहे बोलता बोलता, ती माहिती जर तुम्हाला आवश्यक असल्यास ती तुम्ही लिहू शकता मित्रांनो, कारण की मी PDF मध्ये ती ॲड नाही केलेली आहे, त्याच्यामुळे ते पॉईंट तुम्ही लिहू शकता. बघा मुंबई उपनगर, तर मुंबई उपनगराचे क्षेत्रफळ किती आहे, तर मुंबई शहरीपेक्षा जास्तच आहे. तर 446 चौरस किलोमीटर हे जे आहे मुंबई मुंबई उपनगराचे क्षेत्रफळ आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर इथे लोकसंख्या किती आहे, तर एकूण लोकसंख्या किती आहे मुंबई उपनगराची, तर बघा 93,32,481 ही मुंबई उपनगराची लोकसंख्या आहे. त्याचबरोबर या मुंबई उपनगराचं महिला व पुरुषांचं प्रमाण किती आहे एकूण, तर 1,000 पुरुषांमागे 857 महिला आहेत, ठीक आहे. 1,000 पुरुषांमागे 857 महिला आहेत मित्रांनो. याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे कारण की आपल्याला एक्झाममध्ये खूप डीप आणि खूप असे खूप जास्त डीप आणि महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात एक्झाममध्ये. कसं की एका साईडनी एखादा जिल्हा आणि त्याचं स्त्री पुरुष प्रमाण हे सुद्धा विचारलं जातं, जोड्या लावामध्ये विचारलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला त्या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आणि स्त्री पुरुष प्रमाण हे जर अशासारखा जो फॅक्च्युअल डेटा आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. जसं की एकूण साक्षरता किती आहे, ठीक आहे, असा हा डेटा आपल्याला माहीत असायला पाहिजे, ठीक आहे. त्याचबरोबर या मुंबई उपनगराची एकूण साक्षरता किती आहेत, बघा 90.9% या मुंबई उपनगराची साक्षरता आहे. मित्रांनो मी शहर म्हणत असेल पण उपनगराची आपण माहिती बघत आहोत, चुकीने निघू शकते शहर, ठीक आहे. तर आपण उपनगराची माहिती बघत आहोत हे तुम्ही लक्षात घ्या. तर बघा मुंबई उपनगराचं मुख्यालय कुठे आहे, तर वांद्रे येथे हे मुंबई उपनगराचं मुख्यालय आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर बघा जसं मी सांगितलेलं होतं की मुंबई शहराला शहर जो जिल्हा आहे तिथे आपल्याला एकही तालुके नाही, ठीक आहे. मुंबई शहराला एकही तालुके नाहीत, परंतु मुंबई उपनगर आहे तर येथे तालुके आहेत. तर ते कोणकोणते तालुके आहेत बघा, अंधेरी, कुर्ला व बोरीवली. बघा
अंधेरी, कुर्ला व बोरीविली हे तीन जे आहेत, हे तीन तालुके ही मुंबई उपनगराचे तालुके आहेत, तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे उपनगरे वेगळी करून या तीन तालुक्यांचा मुंबई उपनगर हा जिल्हा बनलेला आहे, ही सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवायचं. आणि हा जिल्हा उपनगर बनला, मुंबई उपनगर जेव्हा तयार झाला आणि त्या तीन हे जे तालुके आहेत त्या तालुक्यामधून हा मुंबई उपनगर जिल्हा बनला, आणि जे उर्वरित जे भाग आहेत तो मुंबई शहरात दिलेला होता. ठीक आहे, ही सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवा. साष्टी बेटावर वसलेले मुंबई उपनगर जिल्हा कोकण प्रशासकीय विभागात येतो, ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्याचबरोबर तालुके अंधेरी, कुर्ला आणि बोरीविली जसं मी सांगितलेलंच आहे, तर ह्या मुंबई उपनगराचे तालुके आहेत. अंधेरी, कुर्ला व बोरीविली ही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर इथे नद्या कोणकोणत्या आहेत, तर दहिसर, पोईसर आणि मिठी, ठीक आहे, या नद्या येथे आहेत. ठीक आहे, ही सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, कारण की महत्त्वाच्या आहे नद्या. मिठी नदीवर वगैरे नेहमीच प्रश्न येतो, त्याच्यामुळे या नदीविषयी या मुंबईमध्ये कोणकोणत्या नद्या वाहतात हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहे माहिती. जर मग मित्रांनो, मिठी जी नदी आहे, तर या नदीला मिठी उर्फ माहीम ही सुद्धा नदी म्हटलं जातं. मिठी उर्फ माहीम नदी सुद्धा म्हटलं जातं. तर ही नदी मुंबईतील सर्वात महत्त्वाची नदी आहे, मिठी नदी. तर या नदीची लांबी किती आहे, या नदीची लांबी फक्त 18 किलोमीटर आहे. मिठी जी नदी आहे, त्या मिठी नदीची लांबी फक्त 18 किलोमीटर आहे, ही सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवायची आहे. जर कारण की एक्झाममध्ये विचारलं जातं मित्रांनो, हे मिठी नदीवर बरेचदा प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे बघा, खाड्या बघा. तर खाड्या बघा, माहीम, मलाड, मनोरी या मुख्य खाड्या आहेत मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हा फॅक्च्युअल डेटा आहे, हा तुम्हाला डेटा पाठ असायला पाहिजे. त्याचबरोबर मुंबई शहरा मुंबई उपनगरामध्ये पर्यटन स्थळे कोणकोणती आहेत, तर बोरीवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, त्याचबरोबर कान्हेरी येथील 112 गुफांमध्ये कोरलेली लेणीसुद्धा आहे इथे, त्याचबरोबर जोगेश्वरी लेणी आणि जुहू चौपाटीसुद्धा येथे आहेत, आणि वांद्रे पश्चिम येथे रोमन कॅथलिक माउंट मेरी चर्चसुद्धा आहे. हे अत्यंत रोमन कॅथलिक माउंट मेरी चर्च, ठीक आहे. ही सगळी माहिती जी आहे मित्रांनो, ही सगळी माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जेवढी माहिती बघितलेली आहे आपण, तेवढी सगळी माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला पॉईंट वाटला, फॅक्च्युअल डेटा आहे, मी तुम्हाला PDF देऊन देणार. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता, कारण की बोलता बोलता बरेचसे आपले पॉईंट निघून जातात आणि इथे ॲड केलेले नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघताना जर तुम्हाला इम्पॉर्टंट जे वाटलं तर ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला आणखी कुठल्या जर टॉपिकवर व्हिडिओ हवे असल्यास ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि काही मिस्टेक झाली असल्यास ते सुद्धा मला कळवा, जेणेकरून मी या त्रुटी ज्या आहेत त्या सुधारू शकेल. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.